पुणे काश्मीर सांस्कृतिक मंचच्या वतीने 370 कलम हटवल्यानंतर पुणे महाराष्ट्र आणि काश्मीर या दोन्ही सांस्कृतिक परंपरा एकत्र याव्यात. दोघांच्या संस्कृतीचं आदान प्रदान व्हावं आणि त्यायोग्य काश्मीरमधील बांधवांना विकासाच्या संधी उपलब्ध व्हाव्यात म्हणून विघ्नहर्त्या गणेशाचा उत्सव काश्मीरमध्ये आयोजनाचा संकल्प करण्यात आला आहे. काश्मीरमध्ये हा उत्सव साजरा करता येणं शक्य नाही, तथापि हा संकल्प आम्ही केला आहे. त्यामुळे ऐतिहासिक अशा सरदार विंचुरकर वाडा ज्या ठिकाणी पहिला सार्वजनिक उत्सव लोकमान्य टिळकांनी सुरू केला त्या ठिकाणी पहिला एक दिवसाचा गणेशोत्सव साजरा करणार असून काश्मीरमध्ये शांतता सौख्य नांदावे आणि काश्मीरी बांधवांना विकासाच्या नवी संधी उपलब्ध व्हाव्यात म्हणून विघ्नहर्त्या गणेशाकडे साकडं घातलं जाणार आहे. 2 तारखेला सोमवारी आम्ही पुणे काश्मीर सांस्कृतिक मंचाच्या वतीने जो सार्वजनिक गणेशोत्सव आम्ही काश्मीरमध्ये यावर्षी सुरू करणार होतो, सद्यस्थितीमध्ये तिथली परिस्थिती पाहता आम्हाला शासनाने त्याचे कुठचाही सकारात्मक प्रतिसाद देऊ शकलेला नाही आहे आणि आम्हाला तिथल्या परिस्थितीची जाणीव आहे आणि आम्हाला शासनाची कुठचीही अडचण न होऊ देता आम्ही जे ठरवलेलं आहे की महाराष्ट्र आणि काश्मीर यांचं सांस्कृतिक वीण घट्ट करायची आणि हा जो सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रम आहे हा कुठच्याही परिस्थितीमध्ये आपल्याला काश्मीरमध्ये सुरू करायचा आहे. पण यावेळेला परमिशन मिळालं नसल्यामुळे आम्ही एक दिवसाचा गणपती बसून आम्ही जे कसबा गणपती पुणे ते गणपती आर श्रीनगर हा जो संकल्प केलेला आहे त्या संकल्पाचा भाग म्हणून सरदार विंचुरकर वाडा ज्या ठिकाणी लोकमान्य टिळकांनी पहिला सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला त्या ठिकाणी या गणेशाची प्रतिष्ठापना करणार आहोत आणि त्यासाठी पुण्यामध्ये काश्मीरची अनेक मुलं शिकतात अशा असीम फाउंडेशनच्या माध्यमातून चालणाऱ्या उपक्रमामधील 50 मुलं एकत्र येणार आहेत, 51 मुलं एकत्र येणार आहेत. त्यांच्या गळ्यामध्ये आम्ही सगळ्यांच्या तिरंगी उपर्ण देणार आहोत. यहाँ पे रहा है महाराष्ट्र में. महाराष्ट्र एक सांस्कृतिक दृष्टिकोण से पूरे भारत की सभ्यता में सबसे अग्रसर रहने के लिए सबसे जाना जाता है. जब 30 वर्ष पूर्व कश्मीरी हिंदुओं का पलायन हुआ, यहाँ पर युवाओं को अलग अलग कॉलेजेस में जिस तरह से जगह मिली तो महाराष्ट्र ने एक आलिंगन भर के सब युवाओं को अपने साथ जोड़ा. वो सभ्यता को वापस जीवित करते 370 के खात्मे के बाद वो सभ्यता को वापस जीवित करते हुए जो अभी हमने ये एक निर्णायक रूप से कदम लिया है जिसकी शुरुआत हम कश्मीर से करना चाहते थे लेकिन कुछ कारण में जैसे श्याम जी ने बताया कि वहाँ पर इस बार ना हो सका, तो ये संकल्प अगले बार कस्बा गणपति से ले कर गणपत्यार जो कि कश्मीरी हिंदुओं का एक बहुत ही मान्यता का एक प्रतीक रहा है वहाँ पर अगली बार गणपति की वहाँ पर स्थापना होगी. इसको हम सब साथ लेके चलेंगे. यहाँ पर युवाओं में जितनी भी एक करीब 800,000 फैमिलीज पूना में रहती हैं उनमें बहुत ही उत्साह और ये है और वहाँ पर आप देखेंगे कि किस तरह से सब लोग युवा और नए लोग जब पुराने लोग सारे वहाँ मिलजुल कर वहाँ पर गणपति की स्तुति करेंगे और ये संकल्प लेंगे कि जिस तरह से सांस्कृतिक बंधन को महाराष्ट्र हमेशा अग्रसर रहा है इसको बांधने में, ये जो सांस्कृतिक धरोहर है इसको कश्मीर में ले जाके भारतीयता की वापसी वापस कश्मीर में होगी और उसका संकल्प इस बार इस सांस्कृतिक दृष्टिकोण से लिया जाएगा.